महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यात 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान विना अपघात सुरक्षित वाहतूक सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. त्यानिमित्तानं संगमनेर आगाराच्या वतीनंही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग सहाणे उपस्थित होते, तर आगार प्रमुख बी एस जगनोर, स्थानक प्रमुख व्ही एस धोंगडे, कॅशियर एस एच पठाण आदींसह कर्मचारी आणि चालक वाहक त्याचबरोबर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रवाशांचं भरवशाचं आणि सुरक्षित प्रवासाचं वाहन म्हणून एसटीकडे पाहिलं जातं, असं प्रतिपादन याप्रसंगी प्रमुख पाहुणे जयसिंग सहाणे यांनी केलं. एसटी इतकी सुरक्षित वाहतूक आणि भरवशाची वाहतूक ही कुठलीही नाही. एसटीच्या म्हणजे अनेक लोक तुम्हाला सांगतील की वा घरी आम्हाला झोप येत नाही चांगली, पण एसटीमध्ये चांगली झोप येते. इतकी सुरक्षितता ही एसटीच्या कडून लोकांना मिळते आणि म्हणून लोक एसटीने प्रवास करतात. अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं वाहनांचं प्रचंड प्रमाण, खाजगी वाहनांचं आणि बाकीच्या वाहनांचंही, आणि त्याच्यामुळे अपघातांचंही प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. अपघातामध्ये मरणाऱ्यांची संख्याही खूप वाढलेली आहे. आगार व्यवस्थापक जगनोर यांनी सुरक्षा सप्ताहानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलंय. जिथे खाजगी गाड्या जाऊ शकत नाही तिथं आपली एस टी आता आपल्या तालुक्यामध्ये आपलं ते कोणतं गाव साहेब नाही दादोडवाडी जरा साहस आहे बरं का, की तिथे फक्त एस टीच आमची जाते तिथे, बाकी दुसऱ्या कुठल्याच गाड्या तिथे जाऊ शकत नाही. तसं फोपसंडे आहे अकोले तालुक्यात, तसं दादोडवाडी जरा साहेब आहे. तर निमित्ताने आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपल्या आगारातर्फे जवळजवळ प्रत्येक महिन्याला 6 लाखाच्या आसपास किलोमीटर ऑपरेट होतात. 12 महिन्यामध्ये जवळजवळ 70 ते 72 लाख किलोमीटर आपण ऑपरेट करतो, आणि मागील वर्षात 2012 खाली फक्त आपल्या अपघात आपल्या आगाराचे फक्त 4च अपघात झालेले 70 लाख किलोमीटरमध्ये. या सुरक्षा सप्ताहाचं नागरिकांमधून देखील स्वागत झालंय. सी मूवीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.